आमच्या ताईंचे इथे पदार्पण झालेले आहे. शालेय शिक्षण मंत्री वर्षाताई गायकवाड यांचं पदार्पण झालं. मी विनंती करेन नवनियुक्त अध्यक्ष त्यांचा पहिला सत्कार करावा. ताई तुमच्याकडे सामने होते. रमेश पवार एवढे भारतात त्यांची मागचे कोणी दिसत असते. रमेश कांबळेजी या या चांगले बरोबर आहे. धन्यवाद. आता मी विनंती करीन शालेय शिक्षण मंत्री आदरणीय वर्षाताई गायकवाड आपले मनोवत व्यक्त करावा आणि नवनियुक्त अध्यक्षांना शुभाशीर्वाद द्यावे. आजच्या या पदभार समारंभामध्ये उपस्थित मुंबई काँग्रेसचे सन्माननीय अध्यक्ष मुंबईचे सन्माननीय नेते सन्माननीय आदरणीय आमचे एकमेव भाई भाई जगतापजी वर्किंग प्रेसिडेंट श्री चरण सिंग सप्राजी मी ज्यांचं पक्षामध्ये खूप स्वागत करते कारण आज त्या या ठिकाणी आलेले आहेत. अशा सन्माननीय कामया पंजाबी काही मी त्यांना त्यांचे खूप शो पक्ष बघितले. आपण पण खूप लोकांनी बघितले असतील की नाही त्यांचे शो. बिग बॉस मध्ये मी त्यांची फाईट म्हणजे आपण बहुत देखा आहे. आपण फायटर आहे म्हणजे माझ्या मॅम देखा आहे. आपका बिग बॉस देखा आहे. वो आपका बहुत सारा सीरियल भी देखा है मैंने. जो जिसमें आप अच्छा हस्बैंड के साथ मुझे नहीं लगता फाइट करती होगी लेकिन सही के लिए जरूर फाइट करती होगी. बिल्कुल इतना तो मुझे यकीन है कि वो हमेशा मैंने उस देखा है कि सच्चाई के लिए बहुत ज्यादा फाइट करती है. दूसरे के लिए भी फाइट करती है तो मैंने सबसे बड़ी बिल्कुल लड़की है लड़ सकती है. बिल्कुल लास्ट में कोई भाषण किया था वही तो मालूम है. फिर बाद में सब जो परेशान हो गए तो भाई परेशान. भाई ने मुझे ये तक कहा कि राजू क्या करते हैं मुझे देखना है. सोचिए मनोज भाई मतलब घर तक गए थे भाई. तो यहाँ पे कुछ नंबर है मनोज बागड़ी जी जो हमसे प्रभारी है नंदोकर जी खूब धन्यवाद. आपका नाम प्रवेश केला पाठी मध्ये त्याबद्दल आणि आपका खूप मनापासून पासून अभिनंदन. या ठिकाणी आता उद्या ज्यांचा चार्ज आहे खरं तर सिद्धार्थ आणि माझा संबंध खूप जुना आहे आणि उद्या सिद्धार्थ चार्ज आहे. सिद्धार्थच्या कार्यक्रमाला कसं करते सिद्धार्थ ते आपण दुसरी पण मध्ये नक्की तुझ्या कार्यक्रमाला उद्या येणार. भूषणभाऊ युवराज मोहिते साहेब पत्रकार ज्येष्ठ आणि आमच्या आता काँग्रेस पक्षाचे ऍक्टिव्ह आणि भाई गोरेगावचे मी म्हणलं बापू म्हणतात कोणत्या गोरेगावचा म्हणल्या या ठिकाणी उपस्थित आहात ज्यांच्या किशोर गायकवाडजी विकास तांबेजी आणि ज्यांच्या पदभारानिमित्त आणि ज्यांचा कार्यकाल पुढे होईल कारण एकाने सोडलेला जो कचरू आहे तो पण भाऊ आहे माझा आणि ज्याच्याकडे माझा कारभार गेलाय रमेश कांबळेजी ते पण माझ्या भाऊ आहे त्यामुळे दोघांचं या ठिकाणी मनापासून अभिनंदन करते स्वागत करते कारण कचरूला सुद्धा वर्किंग प्रेसिडेंट म्हणून काम करण्याची संधी आता जिल्ह्यामध्ये मिळत आहे आणि रमेश कांबळेजींना आता या ठिकाणी नव्याने काम करण्यासाठी संधी मिळते. मंचकावर उपस्थित सगळे एससीसीएलचे जिल्हाध्यक्ष मान्यवर नेते मंडळी सह उपस्थित माझ्या माता भगिनी आणि माझ्या बंधूंनो आज तो कुछ बड़ा भाषण तो नहीं करना है क्योंकि आज का दिन सिर्फ अभिनंदन करने का है. तो बाद में तो बहुत भाषण करेंगे लेकिन आज तो सिर्फ अभिनंदन करना है. लेकिन मुझे ये बात जरूर कहनी है जैसा जिधर सत्ता जी ने किया कि कचरू को भी मैं अच्छे से पहचानती हूँ क्योंकि कचरू 5 साल अध्यक्ष रहा है और कचरू ने जिस तरह से काम किया है उसको तो बिल्कुल अप्रिशिएट करना चाहिए चाहे लोगों का बात हो संगठन का बात हो. और उसको अनुभव रहा है क्योंकि काउंसिलर उसकी वाइफ रही है पब्लिक में काम करने को उसको पहले से अनुभव है क्योंकि वो यूथ कांग्रेस बाद में पैरेंट पार्टी सब में काम करके यहाँ तक पहुंचा है. और अभी हमारे दूसरे भाई जो बने हैं नए नए अध्यक्ष मेरे भाई तुम्हारा साथी उचित है त्यांची आणि माझी ओळख होत असताना सुरुवातीच्या काळात गायकवाड साहेबांमुळे झाली. नंतर मी त्यांना भेटले त्यांनी माझ्याकडे शिष्टमंडळ आणलं तर मला माजी नगरसेवक ते आधीच माहिती होते. त्यांच्या मतदारसंघामध्ये मी त्या कार्यक्रमाला पण त्यांच्या गेले होते आणि ते शिष्टमंडळ कोणाचं होतं शिष्टमंडळ होतं की लोक कलावंतांना करोनाच्या काळामध्ये आज जी परिस्थिती सहन करावी लागत त्यांची जी उपासमार होत आहे त्या उपासमारासाठी आपल्याला शासनाकडून मदत केली पाहिजे त्यांना काहीतरी अनुदान दिलं पाहिजे म्हणून आमचं शिष्टमंडळ गेलं. ज्याच्यामध्ये हे होते आनंद शिंदे साहेब होते आणि समाजाची काही मंडळी होती आम्ही गेलो. माननीय मंत्री महोदयांना भेटलो त्यांना सांगितलं त्यांनी सुद्धा आम्हाला सांगितलं की 5,000 कमीत कमी आपण करण्याचा निर्णय घेतोय. मग यांनी काही सूचना पण केल्या
कबड्डी करा कारण सगळ्यांचीच नावं काही याच्यामध्ये आलेले नाही आहे. छोटा छोटा कलावंत असतो म्हणजे आता आपल्याला काय दिसतात स्टेज वरची मंडळी दिसतात. पण आता ते मला मॅडम की पते मॅडम की नृत्य पिक्चर बॉर्डवर रहता है साउंड का रेकॉर्डर रहता है छोटे छोटे जो आदमी रहते हैं शायद वो सामने नहीं आते तो उनकी उतनी मेहनत रहती है उनको उतना दबाव नहीं रहता है उतना उनकी आमदनी नहीं रहती तो वो उतना घर कैसे चलाए. तो ऐसी परिस्थिति में कोविड में जब 1.5 साल लोग घर से कार्यक्रम नहीं हो रहे पैसे नहीं है किसी के पास. आता तुम्हारा माहिती आहे की लावणी कलावंताच्या मागे जे गाणं मागतात ते सूर मध्ये ते मागे सोडतात ना त्याच्या बाबतीत तुम्हाला माहिती आहे की त्यांची किती कमाई असेल किंवा जे ढोलकी वाजवतात त्यांची किती कमाई असेल. पण याने त्याच्यासाठी खूप फाईट केली आणि असं सांगितलं की कधी कधी काय होतं भाईजी लोक पटक माहिती आहेत म्हणजे फॉर एक्झाम्पल सुरक्षा पुणेकरांचं लोक पटक माहिती आहे पण अशी किती छोटी छोटी मंडळं असतील ज्यांच्याबद्दल माहितीच नाही आहे. मग त्यांनी सांगितलं की ह्यांना कसं आम्ही आणायचं. मग असं ठरलं की कलेक्टरच्या अंडर ती कमिटी करायची आणि तिथल्या स्थानिक लोकांना आश्वासन देऊन कोणती कोणती छोटी छोटी लोक पटक पण आहेत त्यामुळे कुठला एकही माणूस सुटता कामा नये हा त्याचा मागचा उद्देश होता. आणि त्यांनी ज्या सूचना सांगितल्या त्या माननीय मंत्री महोदयाने एक्सेप्ट केल्या आणि त्याप्रमाणे तो आता जिया निघालेला आहे आणि त्याबद्दल मी रमेश कांबळेजी तुमचं मनापासून अभिनंदन करते की तुम्ही जी मागणी केली ती मागणी मान्य झालेली आहे आणि तो जिया तुम्हाला माफी मागितला होता तर तुम्हाला जिया मिळण्याचं काम माझ्याकडून होईल. पुढची त्याने मला कार्यक्रमाला बोलवलं भाई मी त्या कार्यक्रमाला जाऊ नाही शकले पण ते माझ्याकडे काही लोकांना घरी घेऊन आले मी त्या कार्यक्रमाला गेले नाही. तर कार्यक्रम काय होता कोविडमध्ये जे अपंग लोक आहेत किंवा जे आपण म्हणतो ना कलावंत आत्मसात जो काम करते जिनका हाईट कम होता छोटे छोटे लोक रहते जिनको काम नहीं होता है उनको कोविड में अनाज देने का काम करने के लिए उनको किट देने के लिए कार्यक्रम रखा था. त्या कार्यक्रमाला मी जाऊ नाही शकले तर 500 लोकांना घेऊन माझ्या हस्ते सिम्बॉलिक कार्यक्रम त्यांनी त्यावेळेला घेतला. म्हणजे सांगायचं तात्पर्य असं की मेडिकल कॅम्प आहे गरीब लोकांना मदत करण्याची गोष्ट असो कलावंतांना मदत करण्याची गोष्ट असो किंवा फायटर असो तर रमेश कांबळेजी तुम्ही आणि म्हणून सिद्धार्थ महाराष्ट्राचा मनोज भाटीजी है भाई है मैं है अब सफरा जी है आप लोग एक चीज समझ के रहना कि मैं दोनों मानसा ना भाई बगत असता ना हाथ विचार करते दोनों हेवी वेट है. सफरा ने ओ महाराष्ट्र का अध्यक्ष है तुम्हें लाइट वेट है महाराष्ट्र का मुंबई का कुछ दोनों हेवी वेट है अच्छे खासे वजनदार लोग अपने पर्सनालिटी दिए का तुम्हाला खूप मोठा झंडा लढवायचा आहे कारण आपल्याला माहिती आहे या देशाच्या संविधानावर भाला मारण्याचा प्रयत्न चाललेले आहे. देशाचं संविधान बाबासाहेबांनी निर्माण केलंय आणि त्याला वाढवलं आणि ते झालं ही जबाबदारी आपल्या सगळ्यांची त्यासाठी प्रयत्न करायचा. तुम्हाला माहिती आहे आता काय सिस्टम चालू आहे मी काही सांगायची गरज नाही तुम्हाला. ज्यापर्यंत दुसरे दिवस संविधानावर आपण बघतोय आज ज्युडिशरीची भूमिका काय असली पाहिजे पत्रकारितेची भूमिका काय असली पाहिजे लोकपतीची भूमिका काय असली पाहिजे ब्युरोक्रसीची भूमिका काय असली पाहिजे आता काय राहिलंच नाही. आता कोण कोणाच्या विरोध काय होतं ते आपल्याला काहीच कळत नाही. आपण बघितलं हळूहळू आपलं रिझर्वेशन कमी करत गेले आपल्या ज्या नोकरीमधलं आरक्षण होतं ते हळूहळू कमी करण्याचा प्रयत्न चाललाय. काय काय गोष्टी चालल्यात हे मी सांगायची तुम्हा लोकांना गरज नाही त्यामुळे तुमचा चांगला बोलत आहे. दोघांनाही चांगली संधी मिळालेली आहे की या येणाऱ्या वर्षभरामध्ये तुम्हाला 3 महिने भाई याच्या खूप मोठी जबाबदारी कारण काय आहे 3-4 महिन्याने आता आपलं कॉर्पोरेशनचं इलेक्शन आहे. कशा गली गलीमध्ये जाऊन वाड्या वाड्यामध्ये जाऊन जिथे तिथे तुम्हाला शक्य होईल कचरूला पण बरोबर घ्या पूर्ण टीमला बरोबर घ्या जे चांगले असतील त्यांना कंटिन्यू करा आणि जे काय काम करत असतील त्यांना धक्का मार. आपल्याला पक्ष चालवायचा आहे पक्षामध्ये सर्वांना बरोबर घेऊन जावं लागतं मन मोठं करून सर्वांना पाय कसे थकवत घेऊन जातो. आता अध्यक्ष आहात तुम्ही तर अध्यक्ष म्हणून तुमची भूमिका हीच असली पाहिजे की सर्वांना बरोबर घेऊन जायची. पक्ष कसा मजबूत होईल संघटना संघटनेतून आलेला आहात संघटना कशी मजबूत होईल यासाठी एकत्रपणे प्रयत्न करा आणि जास्तीत जास्त लोकांना संधी उपलब्ध करून द्या. त्यामुळे रमेश भाऊंना खूप शुभेच्छा देते नाही आशीर्वाद देणे एवढी बहीण मोठी नाही पण तुम्हाला सहकार्य करणे एवढी बहीण तुमच्या बरोबर नक्कीच आहे कारण मी तुमच्या कशा प्रयाने लहान आहे तर मी तुम्हाला आशीर्वाद नाही देऊ शकत वर्णाने वर्णाने ना करू शकता पण एवढं सांगू शकते त्यांना मी फक्त नाही कारण मी माणसाची काम करण्याची पद्धत बघितली आहे थोडं आता अजून ऍक्टिव्ह व्हा त्यांना एवढा मोठा विश्वास टाकलाय फार कमी
जय भीम, जय महाराष्ट्र, जय भीम।